नमस्कार, पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोडाचे दोन पदार्थ करून दाखवणार आहे, अगदी झटपट तयार होणारे असे। तर आता वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात। तर पहिला पदार्थ तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 ते 3 ब्रेड घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात आपण आता याचा चुरा करून घेऊया। तर साधारण हा जो चुरा आहे तर छोट्या वाटीने 2 वाटी आहे, तर छोट्या वाटीने 1 वाटी असा मी रवा घेतलेला आहे, म्हणजे 2 1/2 असं प्रमाण। आणि रवा थोडासा कमी घेतला तरी चालेल। आता एका ताटामध्ये आपण हा ब्रेडचा चुरा आणि रवा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चुटकी असा खायचा सोडा घ्यायचा आहे। खायचा सोडा एकदम कमी घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही। आता सोडा चांगला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दूध लागणार आहे, तर थोडं थोडंसं दूध आपल्याला यामध्ये टाकून याचा आपल्याला गोळा मळायचा आहे, म्हणजे जास्त घट्टसर नाही आणि जास्त पातळही नाही, असा मध्यम आपण याचा गोळा मळून घेऊ आणि 1-10 ते 15 मिनिटांसाठी असाच भिजत ठेवूया। पीठ भिजेपर्यंत आपण गॅसवरती पाक तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी मी स्टीलच्या पातेल्यामध्ये 2 ग्लास असं पाणी टाकलं आहे। आता या पाण्यामध्ये वेलची पूड आणि साखर टाकूया। थोडंसं जायफळ टाकलं तरी चालेल, म्हणजे गोडाचं प्रमाण थोडं जास्त होईल। तर हे पा, आपलं पीठ चांगलं भिजून झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। तर गोळे पाहताच तुम्हाला कळलं असेल की आपण ब्रेड आणि रव्याचे गुलाबजामुन करत आहोत। तर आता आपण हे गुलाबजामुन तळून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं, तर 4-5 गुलाबजामुन आपण तेलामध्ये टाकलेले आहेत, पण हे जे तेल आहे ते जास्त गरम नसावं, एकदम आपल्याला कमी फ्लेमवरती ब्राऊन कलरमध्ये हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। जर जास्त तापलेलं तेल असेल तर गुलाबजामुन वरतून लगेच ब्राऊन होतात पण आतून कचवट राहतात, त्यासाठी मंद आचेवरती शेवटपर्यंत तळून घ्यायचे। तर आपला इकडे पाकसुद्धा तयार झाला आहे, तर गुलाबजामुनसाठी आपल्याला 1 तारी पाक पाहिजे। तर गॅस मी बंद केलेला आहे आणि आपले हे पा अशा प्रकारे गुलाबजामुन तळूनसुद्धा झालेत। तर मी सर्व तळून घेते। तर या ठिकाणी आपले सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत। पाक आणि गुलाबजामुन आपल्याला कोमट पाहिजे, म्हणजे जास्त गरम नको आणि जास्त थंडही नको। तर आता हे पाकामध्ये आपण सर्व गुलाबजामुन टाकलेले आहेत आणि जवळपास 2 ते 3 तासासाठी आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत। तर हे पा अशा प्रकारे एकदम मऊलुसलुशीत आपले गुलाबजामुन तयार आहेत। तर आता आपण दुसरा पदार्थ तयार करून घेऊया। तर त्यासाठी 2 ते 3 गाजर मी या ठिकाणी खिसून घेतलेत आणि इकडे कढईमध्ये 2 ते 3 चमचे असं साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता तुपामध्ये आपण हा गाजराचा खीस परतवून घेऊ। तर तुम्हाला गाजराचा खीस पाहताच कळलं असेल की आज आपण हलवा करणार आहोत, पण हा हलवा मी थोडासा वेगळा करणार आहे। तर 1-2 मिनटं आपला हा गाजराचा खीस परतून झाल्यानंतर यामध्ये मी छोट्या वाटीने 1 वाटी असं दूध टाकलेलं आहे, म्हणजेच साधारण 2 ते 3 चमचे। त्यानंतर छोट्या वाटीने 1 वाटी साखर, साखर ही मी अंदाजेच घेतलेली आहे। तर या ठिकाणी 3 वाट्या गाजराचा खीस आहे, तर 1 वाटी मी साखर वापरलेली आहे। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे असे भाजलेले मी तीळ टाकले, तर या तिळामुळं हा हलवा एकदम चवदार असा होतो। त्यानंतर वेलची पूड, तर जवळपास आपण हा हलवा 2 ते 3 मिनटं होत आहेत आपण असाच परतवत आहोत आणि जवळपास हा थोडासा वाफलेलासुद्धा आहे। आता यामध्ये मी 4 ते 5 चमचे असा खवा वापरलेला आहे। तर आता या गाजराच्या हलव्यामध्ये हा खवा आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे। जवळपास 6 ते 7 मिनटात आपला हा खव्याचा गाजर हलवा तयार झाला आहे मैत्रिणींनो। तर अशा प्रकारे आपण 2 पदार्थ बनवलेले आहेत, 1 रवा आणि ब्रेडचे गुलाबजामुन आणि दुसरा खवा आणि गाजराचा हलवा। तर मैत्रिणींनो, हे दोन्ही पदार्थ तुम्हाला आवडले असतील तर घरी नक्कीच करून पहा आणि आवडल्यानंतर पुढे खूप खूप शेअरसुद्धा करा। तर माझ्या या चॅनलशी जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। मनापासून खूप खूप धन्यवाद।